विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने जिल्हा स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी अत्यंत दक्ष राहून पार पाडावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित सर्व नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळे, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप गोहिनकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व संबंधित निवडणूक नोडल अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक 2024 मध्ये 11 मतदारसंघातील एकूण 3723 मतदान केंद्रांवर अत्यंत चांगल्या सोयी सुविधा मतदारांना उपलब्ध करून द्याव्यात यासाठी नियुक्त केलेले नोडल अधिकारी यांनी ग्रामीण आणि शहरी भागात सर्व मतदान केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून घेण्याबाबतची कार्यवाही करावी. त्याप्रमाणे सर्व संबंधित अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रिसाइडिंग ऑफिसरच्या माध्यमातून प्रत्येक मतदान केंद्रावरील किमान 10 मतदारांना लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदान केंद्रावर देण्यात आलेल्या सोयी सुविधांबाबत प्रश्न विचारून माहिती घ्यावी. तसेच या मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी अधिकारी यांची वर्तणूक कशी होती याबाबतही माहिती घ्यावी. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर आलेल्या सूचनेप्रमाणे अधिकच्या सुविधा उपलब्ध करणे सोयीचे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्ट्रॉंग रूम निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे व्यवस्थित करण्यात आलेल्या आहेत का याबाबत खात्री करण्यासाठी 21 ऑक्टोबर रोजी अपर जिल्हाधिकारी 4 विधानसभा मतदारसंघात, महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर 3, तर आपण स्वतः 4 विधानसभा मतदारसंघातील स्ट्रॉंग रूमची पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याप्रमाणे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन होण्यासाठी आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या नियमावली पुस्तकांचे वाचन करावे अशा सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी मनुष्यबळ प्रशिक्षण व्यवस्थापन, साहित्य व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, सायबर सिक्युरिटी, स्वीप कार्यक्रम, आदर्श आचारसंहिता कक्ष, खर्च समिती, निवडणूक निरीक्षक, दिव्यांग मतदार, मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा, स्ट्रॉंग रूम, काउंटिंग सेंटर, वेबकास्टिंग, बॉर्डर मॅनेजमेंट, फूड मॅनेजमेंट, जिल्हा नियंत्रण कक्ष, वैद्यकीय सोयी सुविधा आदींसह अन्य सर्व नोडल अधिकारी यांच्या कामांची सविस्तर माहिती घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स. आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील. HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य. 100% रिसेल गॅरंटी. इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत. ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना. ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार. त्याची रक्कम 1000 पुढे कितीही. मजुरीवर 50% सूट देखील मिळेल. पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.